नमस्कार, बंजारा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाहुयात आजच्या काही चालू घडामोडी. जालना घनसावंगी तालुक्यातील मासेगाव यात्रावर अखंड हरिनाम सप्ताह घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथे तळ्यातील मारुती संस्थान व स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या शताब्दी पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण व संगीत तुलसी रामायण कथा सोहळा पार पडला. कथाश्री हरिभजन परायण रामायणाचार्य संभाजी महाराज काकडे तबलावादक अश्विन कुमार काचरे सिंध व गायन अभय महाराज राठोड मदन महाराज आनंदे यावेळी उपस्थित होते. सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा, यानंतर 6 ते 7 विष्णू सहस्र नाम, 7 ते 8 अमृतानुभव पाठ, 8 ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी परायण, 10 ते 12 सकाळच्या सत्रामध्ये कीर्तन, दुपारी 2 ते 5 रामायण कथा, 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8:30 ते 10 हरिकीर्तन व नंतर जागर असा कार्यक्रम आयोजित केला होता. मासेगाव येथील तळ्यातील मारुतीची नवसाला पावणारा मारुती म्हणून जगजाहीर आहे. या परिसरातील नागरिक, माता भगिनी व लहान मुले दर्शन व यात्रेनिमित्त गर्दी करतात. गाड्या वडणे व श्री हरिभजन परायण सद्गुरु बळीराम महाराजांचे काव्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. कॅमेरामॅन सर मी बंजारा लाईव्ह प्रतिनिधी आनंद आडे, घनसावंगी जालना. तेव्हापासून स्थापना झाली, हे कोणी सुद्धा सांगू शकत नाही. आणि हे जागृत संस्थान आहे, जागृत दैवत हे लांब लांबून मुंबई दिल्ली कलकत्ता सगळे लोक तिथून लांबून देवदर्शनाकरता येतात. आणि हा देव व्यवस्थांना पाहतो. हा देव अनादिकाळापासून कोणी याची स्थापना केली हे कोणी सुद्धा सांगू शकत नाही, असं हे जागृत दैवत आहे. या जागृत दैवत आणि ह्या घराखाली लिंबाखाली बसलेले होते. आणि त्यामुळं आणि आम्हाला या ठिकाणी आणि देवानेच आणि स्थापना आमची केली आहे. इथं 36 वर्षे होऊन आणि या भगवंताची या मारुतीरायाची मी सेवा केली आहे. त्यांची मला असं वाटलं की मारुतीरायाकरता मंदिर असावं. मारुतीराय हे उघडे बसलेले आहेत, म्हणून कावळे हक्कात आहे देवा. आणि तुम्ही मंदिर बांधल्यानंतर मंदिरामध्ये तुम्ही बसावं अशी आमची इच्छा आहे. त्याकरता आणि या दैवत बसवण्याकरता या ठिकाणी कोणी सुद्धा टिकू शकत नव्हतं. परंतु मारुतीनं आणि मला या पत्रात घेतलं आणि आतापर्यंत मला काही सुद्धा आणि कोणताही दुःखाक्षेप वगैरे काही केला नाही. आणि मारुतीने मला पत्रात घेतलं आहे. या मारुतीरायाच्या मनोगताप्रमाणे, माझ्या मनोगताप्रमाणे मारुतीराय वागलेले आहे. या ठिकाणी आणि देव मंदिर बांधलेच नव्हते आणि इथून जागेवर उठू देत नव्हते. परंतु आणि माझी आराधना देवाला केलेली आहे की मी त्याच्यासाठी तपश्चर्या केलेली आहे. आणि नंतर 3 महिने बिगर अन्न पाण्याची तपश्चर्या केलेली आहे. मारुतीरायाने आपल्याला आणि हुकूम दिलेला आहे की ज्या जागेवर तुम्हाला बसवतील त्या ठिकाणी मी बसणार आहे. तसं बसवा. नंतरच मंदिराला सुरुवात केलेली आहे आणि देवाला तिथून उठून आणि मंदिरात बसवलेलं आहे. आणि अनेक आणि या ठिकाणी अनेक प्रत्येक गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून या ठिकाणी यात्रेकरता लोक लांबून असे येतात. मारुती हा आणि प्रत्येक जणाला कशी भावना असेल त्याप्रमाणे हा देव आणि त्यांना पावतो अशी महती या मारुतीरायाची आहे. याच्यापुढे मी काय सांगावं म्हणून मी थोडक्यात बोलणं बंद करतो. थोडं काय
प्रकाश भाऊ दर वर्षाप्रमाणे माशेगाव येथील तळ्यातील मारुती मंदिर देवस्थान यांच्या वतीने विशेष मारुती यात्राच्या बारा गाड्या कार्यक्रमानिमित्त माशेगाव इथे आले असता नवसाच्या गाड्या बारा गाड्या वडीत असतानी आपण आपले मनातली इच्छा पूर्ण होते तळ्यातल्या मारुतीला नवस बोलल्याने मनातली इच्छा पूर्ण होते असं जागृत देवस्थान माशेगाव येथील पिढ्यानी पिढ्या बारा गाड्या कार्यक्रम चालू आहे हा हे कार्यक्रम प्रत्येक वर्षी चालू आहे. भरेर न्यूज अपडेट के सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो. रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करें.